नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास ते अधिकारी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे सरसं स्वागत करीत आहे. आज आपण पाहणार आहोत 3 जुलै 2019 रोजी तलाटी ह्या फर्स्ट शिप शिपमधील जेवढे जेवढे प्रश्न आलेले आहेत ते सर्व पाहणार आहोत. मित्रांनो, 99% प्रश्न तुम्हाला ह्या व्हिडिओतून मिळतील ह्याचा आम्ही तुम्हाला विश्वास देतो. मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. पहिल्यांदा आपण गणित, मराठी आणि इंग्लिश ह्या टॉपिकमध्ये कोणत्या घटकावरती किती प्रश्न आलेले हे सर्वांचं विश्लेषण करणार आहोत. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी सामान्य ज्ञान या विषयावरती कोणते प्रश्न आलेले आहेत ते सर्व आपण पाहणार आहोत. मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तुम्ही चॅनल अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. बाजूच्या बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा, जेणेकरून आम्ही जी व्हिडिओ पोस्ट करू त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत योग्य ते वेळ मिळेल. चला तर आजचा पहिला गणित ह्या टॉपिकवरती कोणते प्रश्न आलेले ते पाहू. सरासरीवरती एक प्रश्न आलेला, किती एक प्रश्न आला होता. त्यानंतर काळकाम वेग ह्यावरती किती दोन प्रश्न आले होते. काळकाम वेगवरती दोन प्रश्न काल ह्याच्यातून एक आलेला आणि काळकाम वेगवरून एक आलेला. आज त्यांनी दोन एक प्लस केलेला आहे. दोन प्रश्न काळकाम वेगवरती विचारले आहेत. आणि भूमितीवरती एक प्रश्न आलेला, भूमितीवरती समांतर भुजवरती एक प्रश्न आला होता. आणि अजून एक कोणता तरी आला होता, समांतर भुजवरती एक प्रश्न आला होता भूमितीमध्ये. मित्रांनो, 14 मालिका पूर्ण करा ह्यावरती जवळजवळ 4 प्रश्न आले होते. किती 4 प्रश्न आलेले होते. तुम्ही नीट हा टॉपिक अभ्यासा. मालिका पूर्णवरती 4 प्रश्न आले होते. भागीदारीवरती 2 प्रश्न आले होते. भागीवरती 2 आलेले. नळ टाकीवरती 1 प्रश्न आला होता. काल दोन्ही शिपलाट नळ आणि टाकीवरती एक प्रश्न विचारला होता. आज देखील त्यांनी एक प्रश्न विचारला आहे. त्यामुळे हा पण टॉपिक तुम्ही नीट अभ्यासा. डायरेक्शनवरती 2 प्रश्न होते. किती 2. काल 1 विचारला होता, आज 2 प्रश्न आलेले आहेत. त्यानंतर मिक्सचर अँड ॲलिगेशनवरती एक प्रश्न आला होता. किती एक प्रश्न आला होता मिक्सचर अँड ॲलिगेशनवरती. त्यानंतरचा टॉपिक आहे इंग्लिश सेक्शनमध्ये कोणत्या टॉपिकवरती किती प्रश्न आले ह्याचा पण आता आपण पाहू. आर्टिकलवरती जवळजवळ 5 प्रश्न होते. काल जवळजवळ 2 ते 3 प्रश्न विचारले होते. त्यामुळे आर्टिकल हा टॉपिक नीट अभ्यासा. आज त्यांनी 2 प्लस केले आहेत. कंजक्शनवरती 3 प्रश्न आहेत. काल 2 विचारले होते. कंजक्शनवरती आज 3 प्रश्न आले आहेत. प्रेपोजिशनवरती जवळजवळ आज 5 प्रश्न आहेत. काल 3 विचारले होते, आज 5 प्रश्न केलेले आहेत. हे टॉपिक नीट अभ्यासा, जेणेकरून तुमचा स्कोर जास्तीत जास्त होईल. सब्जेक्ट व ॲग्रीमेंटवरती 1 प्रश्न आला होता. ॲडवर्बवरती 2 प्रश्न आले होते. त्यानंतर रीअरेंज द सेंटेन्सवरती 2 प्रश्न आले आहेत. किती 2 प्रश्न आलेले आहेत. नंतर वाक्यप्रचार आणि शब्दसमूहावरती 1 प्रश्न आलेला आहे. काल देखील शिपला आलेला होता प्रश्न. ॲब्जेक्टिववरती 1 प्रश्न आलेला आहे. त्यानंतर स्पॉट अँड इररवरती 3 प्रश्न आले आहेत. पुन्हा शब्द एक देत आहेत, त्यातली स्पेलिंग चुकीची आहे की बरोबर आहे हे ओळखायचं आहे ह्याच्यावरती पण आहेत प्रश्न. 2 जवळजवळ प्रश्न आलेले आहेत. आता पहा मराठीमधून कोणत्या घटकावरती आलेले आहेत. एक आपल्याला प्रश्न मिळाला, आजी नातीला गोष्ट सांगते, ह्यातील कर्ता ओळखायचा होता. सांगणारी आजी आहे म्हणून हा कर्ता काय होणार, आजी होणार. हा एक प्रश्न आला होता. त्यानंतर गवळी दूध काढतो, ह्यातील देखील कर्ता ओळखायचा. म्हणजे जवळजवळ 2 प्रश्न झाले. दूध काढणारा कोण आहे, गवळी आहे, म्हणून हा गवळी हा कर्ता झाला. त्यानंतर वाक्यप्रचारावरती जवळजवळ 5 प्रश्न होते. स्कोरिंग आहे लक्षात ठेवा, 5 प्रश्न आले होते. नंतर विभक्ती व तिचे कारकर्ते ह्यावरती जवळजवळ 6 प्रश्न आले होते. बघा, 6 आणि 5 11 आणि हे 2 12 13 13 प्रश्न हितेच झाले 13 मार्काचं. त्यानंतर देवधर ह्या शब्दाचं लिंग ओळखा आलेलं आहे. देवधर ह्या शब्दाचं लिंग ओळखा, नपुसलिंगी येतं. देवधर ह्या शब्दाचं लिंग ओळखाचं होतं. त्यानंतर म्हणीवरती 3 प्रश्न आलेत. किती 3 प्रश्न आहेत. एक म्हण आहे बघा, आईजीच्या जीवावर बायजी उदार ही म्हण देण्यात आली होती. त्यानंतर आयत्या बिळात नागोबा ही एक म्हण आली होती, आयत्या बिळात नागोबा. त्यानंतर अंथरूण पाहून पाय पसरावे जवळजवळ 3, म्हणजे तुमचं इथे जवळ 17 मार्काचा पेपर झालेला आहे नुसता ग्रामरचा. बघा मित्रांनो, समासावरती 1 प्रश्न होता. नंतर प्रयोगावरती 1 प्रश्न होता. आणि गारा या शब्दाचं लिंग ओळखा ह्यावरती 1 प्रश्न होता. त्यानंतर आता आपण जी के सेक्शनमध्ये कोणते प्रश्न आलेले ते पाहूया. जी केवरती 1885 राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेचा अध्यक्ष कोण होते, तेव्हा योमेशचंद्र बॅनर्जी होते. त्यानंतरचा प्रश्न आला होता 2018 पद्म पुरस्कार कोणकोणाला भेटला, हा एक प्रश्न आपल्याला मिळाला आहे. पुरस्काराची व्हिडिओ तुम्हाला पुरवण्यात येईल आज संध्याकाळपर्यंत. त्यानंतर माहितीचा अधिकार 2005 अधिनियमापर्यंत कमीत कमी दंड किती आकारला जातो, हा एक प्रश्न विचारला होता. तर ह्याचं उत्तर आहे कमीत कमी 500 रुपये. लक्षात ठेवा, माहितीचा अधिकार 2005 अधिनियमांतर्गत कमीत कमी किती दंड आकारला जातो, तर किती 500 रुपये. कमीत कमी
₹500 आकारला जातो. त्यानंतरचा प्रश्न पाहू, दुसरी अनुसूची कशाशी संबंधित हा एक प्रश्न भेटला आहे आपल्याला, आणि सामान्यांवरती प्रत्येक प्रश्नाचं आपण विश्लेषण संध्याकाळी दुसऱ्या व्हिडिओमध्ये देखील करणार आहोत. त्यानंतरचा प्रश्न आहे, लोकसेवा अधिनियमांतर्गत कलम 3 कशाशी संबंधित आहे, तर हा याचं उत्तर आहे सूचना फलकावरती माहिती प्रदर्शित करणे. कशावरती? सूचना फलकावरती माहिती प्रदर्शित करणे. त्यानंतरचा प्रश्न आहे, 1857 उठावाच्या ज्या जोड्या होत्या, म्हणजे कोणता उठाव कुठे झाला, त्याचं नेतृत्व कोणी केलं, असा टाईपच्या एक जोड्या लावांचा प्रश्न होता. त्यानंतर 2019 शिवछत्र पती पुरस्कार कोणत्या दिवशी वितरित करण्यात आला, हा एक प्रश्न होता. ह्याची उत्तरं तुम्हाला दुसऱ्या शिफ्टचे जेव्हा व्हिडिओ बनवू त्यामध्ये सर्व मिळतील. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे, तर अहमदनगर आहे. किती? 16,269 चौरस किलोमीटर. त्यानंतरचा प्रश्न होता, जागतिक वारसा स्थळांवर हा प्रश्न आला होता. नंतर हा प्रश्न नक्की काय होता हे तुम्हाला आम्ही सांगू. नंतर होता, बाळ रफिक कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे, तर कुस्ती या क्षेत्राशी संबंधित आहे. महाराष्ट्र केसरी आहेत, बुलढाणा जिल्ह्यातर्फे खेळले होते. त्यानंतरचा एक प्रश्न मिळाला आहे आपल्याला, 17 ते 18 कालखंडात झालेली युद्धे ह्यावरती प्रश्न आहे. काल देखील ह्यावरती एक प्रश्न आला होता, तुम्ही नीट अभ्यासा हा घटक. 17 ते 18 कालखंडात झालेली युद्धे, काल अफगाण आणि राजपूतांचा असा ह्यावरती काहीतरी एक प्रश्न होता, आणि आज देखील तसंच युद्धावरती एक प्रश्न आला आहे. नंतरचा प्रश्न आहे, कोर्ट चालू आहे हे पुस्तक कोणाचे आहे, तर विजय तेंडुलकर यांचं आहे कोर्ट चालू आहे. काल पण एक कादंबरी विचारली होती श्रीकांत देशमुखांची, बोलावे ते आम्ही, आणि आज देखील एक प्रश्न आला आहे. त्यामुळे नीट अभ्यासा, कोणतं पुस्तक आहे, पुस्तकांची नावं लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न आहे, 2050 कार्बनमुक्त होण्याचे कोणी उद्दिष्ट ठेवलं आहे, तर त्याच्यानंतर आहे 2018 स्वच्छ पुरस्कार कोणाला मिळाला आहे. हा जिल्हा विचारलेला शहर, ह्याची उत्तरं तुम्हाला संध्याकाळी मिळतील. जरा प्रश्नांमध्ये जिल्हा आणि शहराचं असं कन्फ्युजन झालं आहे, त्यामुळे नंतर ह्याचे उत्तरं तुम्हाला मिळतील. नंतर महाराष्ट्राची पर्यटन राजधानी कोणती आहे, महाराष्ट्राची पर्यटन राजधानी आहे औरंगाबाद. त्यानंतरचा प्रश्न आहे, भगवती मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे, तर रत्नागिरी जिल्ह्यात आहे. 16 प्रश्न, वास्तू किंवा किल्ला कोणी बांधला ह्यावरील एक प्रश्न येतोच आहे. काल गाविलगड किल्ला कोणी बांधला हा प्रश्न आला होता, त्यामुळे हे पण नीट अभ्यास परीक्षेच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर आहे, कोणता बुद्धिबळ खेळाडूला पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे, तर हरिक द्रोणावली. कोण? हरिक द्रोणावली हा बुद्धिबळ खेळाडूला पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोयना भूकंप कोणत्या साली झाला, तर 1967 झाली. काल कोणता आलेला? लातूरचा आलेला, लक्षात ठेवा 1993 आलेला, त्यामुळे ह्याच्यावरती एक प्रश्न येतो आहे. नंतर आलेला, कारगिल युद्ध कधी झाले, कारगिल युद्ध झालं कधी? 1999. त्यानंतर एक प्रश्न आला होता, पहिले डिजिटल ग्रामपंचायत गाव कोणते. त्यानंतर सुनामीवर होण्याचे कारण पर्याय दिलेले, त्यातनं ओळखायचं होतं. त्यानंतर कोणत्या खटल्यात गोपनीयतेचा अधिकार मूलभूत हक्क म्हणून घोषित करण्यात आला आहे, नीट ऐका प्रश्न, कोणत्या खटल्यात गोपनीयतेचा अधिकार मूलभूत हक्क म्हणून घोषित करण्यात आला आहे, तर कोणत्या? मेनका गांधी खटला. कोणता? मेनका गांधी खटला. मित्रांनो, जवळजवळ आपण आजच्या व्हिडिओमध्ये आज झालेल्या पहिल्या शिफ्टमधील 99% पेपर आपण कव्हर केलेला आहे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा, जेणेकरून आम्ही जी न्यू व्हिडिओ पोस्ट करू त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत योग्य त्यावेळी मिळेल. मित्रांनो, लाईक करा, शेअर करा, आणि नक्की कमेंट करा तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली. धन्यवाद मित्रांनो, ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला संध्याकाळी दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की मिळतील. धन्यवाद.